माझी पेट्रोलिंग होती, पेट्रोलिंगला जात असताना मी लेक्चर खोललं तर सरांच्या मिशा बिशा आपल्या, आम्ही बोललो नॉर्मल माणूस खास दिसते इकडे, माणसामध्ये काहीतरी जादू आहे आणि आपण दोन चार तर लेक्चर बघू, पुन्हाच्या पुन्हा बघू. पण त्या लेक्चरची मला एवढी गोडी झाली मित्र हो, मी जे आहे ते स्पष्ट सांगतो आणि मिलिटरी मॅन कधीच खोटं बोलत नाही. एवढी त्या लेक्चरची सरच्या मला गोडी झाली. त्याच्यानंतर मी ऑनलाईन लेक्चर केले सरच्या, 1.5-2 महिने लेक्चर केले, मला चांगलं वाटलं. त्याच्यानंतर मी रिटायर झालो, फेब्रुवारीमध्ये रिटायर झालो. रिटायर झाल्याच्यानंतर वापस आलो, आल्याच्यानंतर सरला भेटलो. सरला भेटल्याच्यानंतर सरला थोडासा चर्चा केली. सर म्हणलं, सर मी आहे म्हणलं 0, 23 वर्ष नोकरी झाल्या म्हणलं मी माझी मिलिटरीत. मी बेसुद्धा विसरलो आहे, मला तिथून मला शिकवायचं आहे पुढं. बारगिरे सर म्हणले, तुम्ही या आणि फक्त बसा, बाकी तुम्ही काही बोलू नका म्हणले. तुम्ही या आणि फक्त माझ्या क्लासमध्ये बसा म्हणले. हेच आहे ना सर तुमचं म्हणलं, फक्त तुम्ही काय करू ना. मी म्हणलं, सर फीस अहो सोडा म्हणले, फीसचं बघू आपण पुन्हाच्या पुन्हा. पण कसं सर, तिली पण हे चालवायचे तर फीसचं, मग ते फीसचं ते असते, ते काय जे असेल ते द्यावंच लागते. सरचे कसे जरी संबंध असले तरी फीस द्यावंच लागते. त्याच्यानंतर आलो आणि फेब्रुवारी मार्च 2 महिने मी कंटिन्यू क्लास केले. एप्रिलमध्ये वडील थोडे बिमार होते आयसीयूमध्ये, त्याच्यामुळं सरला मी सांगितलं, सर थोडं क्लासला मी थोडंसं प्रॉब्लेम येईल कधी नाही कधी. मग मी सरकडे आलो, चलवाड सरकडे आलो. चलवाड सरला म्हणलं, सर मला ऑनलाईन द्या म्हणलं. मग मी सरचे ऑनलाईन सुरू केले, कारण वडील इथंच आयसीयूमध्ये होते आणि मी काय करायचं, वडिलाच्या तिथं जवळ बसूनच मी आयसीयूमध्ये तिथं कधी बघायचं, कधी घरी बघायचं, कधी इथं आल्याच्यानंतर बघायचं. आणि येणाऱ्या मित्र हो मेमध्ये 7 मेला जी रिटर्न होती. ग्राउंड तर हे बघा आपल्या हातामध्ये आहे, ग्राउंड कसं करायचं ते आपण म्हणताल की ग्राउंड ती तुमची कॅपॅसिटी आहे, किती करायची, डाईट कोणतं घ्यायचं, कसं पाळायचं ते तुमचं आहे. पण जे सरनं, त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एक घोडं बघितलं का, घोडं बघितलं ना तुम्ही, घोडं ह्याच्यापेक्षा चांगलं उदाहरण कोणीच तुम्हाला देऊ शकत नाही. घोडं रेसचं घोडं बघितलं का, नसलं तर यूट्यूबवर बघा. रेसच्या घोड्याचे असे कानं बांधलेले असतात आणि ते कानं ह्याच्यासाठी बांधलेले असतात. ते घोडं काय करते त्याला माहीत नसते, कारण ज्या ठिकाणी रेस होणारी असते ना, माहीत नसते की कसले प्रश्न येणार आहेत त्या रेसमध्ये आणि कसले ऑप्टिकल येणार आहेत, माहीत नसते. मग ते जे घोडेस्वार म्हणते, जे घोड्यावर बसलेलं असते त्याला घोडेस्वार असते. त्याच्या हातामध्ये एक अशी वाकडी तिकडी काठी असते, तर ती काठी काय केलेलं, त्याच्या घोड्याचे कानं बांधलेले असते. ती काठी कशासाठी असते माहिती आहे का, मारण्यासाठी नसते, ती फक्त ती दिशा दाखविण्यासाठी असते. घोड्याला माहीत नसते की ते लगाम जे असते ना, ते लगाम त्याला काय फरक पडत नाही, ते घोडं आहे, ते त्यासले 1000 लगामं तोडून टाकेल ते घोडं. पण ती काठी जी असते, ती काठी फक्त ते घोडेस्वार त्याला दर्शविते, फक्त ते इकडं ते दाखविते. त्याच्या फक्त ते घोड्याची जी रेस जे जिंकते, ते घोडं जित नाही, त्याचा ते जे घोडेस्वार आहे ती रेस त्याला जितवून देते. तर हे उदाहरण मी तुम्हाला ह्याच्यासाठी देतो आहे की हे जे सध्या जे तुम्ही घोडे आहेत आणि जे बारगिरे सर आणि चलवाड सर जे आहेत, ते घोडेस्वार आहेत. तुम्ही फक्त सर ते सर जेवढं सांगतील, जे सर बाकी तुम्हाला मार्केटमध्ये अलग अलग क्वालिटीचे पुस्तकं भेटतील. बाळासाहेब शिंदे सर पता नाही कसले आहेत ते, बाळासाहेब शिंदे सरचं पुस्तक माझ्याकडे पडले, मला त्याच्यातलं काय माती क ख काहीच माहीत नाही. अरे ते वाचून बघितलं ती भाषाच मला समजेना त्याची, समजली नाही त्याची. तर बस तुम्ही फक्त सरकडं सरनं जेवढं सांगितलं तेवढंच करा आणि बाकी तुम्हाला कोणी सांगेल की हे क्लास चांगला आहे ते क्लास, काहीही नाही मित्रो, माझ्यावर भरोसा ठेवा तुम्ही. तुमचं येणाऱ्या 18522 मुलाची भरती होणार आहे. त्याच्यामध्ये 100% तुमचं सिलेक्शन आहे, 100% सिलेक्शन आहे, मी गॅरंटी देतो तुम्हाला. माझी एक फक्त माझा आहे का, तुम्ही क्लास बुडवू नका, तुम्ही क्लास बुडवू नका. आणि जे समजलं नाही ते क्लासमध्ये विचारू नका, त्याच्यानंतर विचारा, कारण डिस्टर्ब होते ते. मला बी जे समजत नव्हतं, काही ते प्रश्न तुम्हाला सांगतो मी, काही सरचे प्रश्न, चलवाड सरचे प्रश्न मी सरसोबत पुन्हा चर्चा केली. ते एक बघितलं असेल तुम्ही, गुणाकार, भागाकार, वजाबाकी, पुन्हा काहीतरी. मी म्हणलं सरचं डोकं फिरलं का माझं डोकं फिरलं याच्यामध्ये आता. अरे ते गुणाकार आहे तर गुणाकारच घे ना बाबा, ह्याच्यामध्ये अधिक बी खुपशील, त्याच्यात भागाकार बी खुपशील, त्याच्यात वजाबाकी, ह्याच्यातलं मेन करायचं का ह्याच्यामध्ये. हे कन्फ्यूज मी 8 दिवस कन्फ्यूज माझ्या दिमागातून. मी म्हणलं आणि बाकीचे पोरं सगळे करायचे, मी म्हणलं कसं करतोयस बाबा हे, त्यानं सांगितलं मला काही समजायचं नाही. पुन्हा मी सरकडे आलो, सर मी म्हणलं आपल्याला काही जमन आहे. पण पुन्हा सरनं मला त्याचे काही नियम सांगितले, त्याचे आता तुम्हाला येत असतील ते नियम, पण ते माझ्यासाठी होते ते नियम.
मला ते समजत नव्हतं मित्र. मी बिलकुल त्याच्यानंतर मी शून्यापासून सुरुवात केली आणि ह्या पॉईंटपर्यंत पोहोचलो. बाकी ह्या 2023 म्हणजे 22 पर्यंतची भरती होती ना सर, 21 पर्यंतची भरती होती. ह्याच्यामध्ये बारगीर सरांचे 200+ मुलं आहेत, 200+ मुलं आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये जाताल, ज्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये जाताल, त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला बारगिरे सरचे, चलवाड सरचे मुलं तुम्हाला पोलीसमध्ये भेटतील. पोलीस तलाठी कोणत्या ना कोणत्या सेवेमध्ये सरचे मुलं भेटतील. ह्याच्यानंतर सरला मी एका दिवशी चॅटिंग करीत होतो अशी, सर जास्त तर करीत नाही, तर मी बी सरचा वेळ घेत नाही. सरला मी म्हणलं, सर सॉरी म्हणलं, एक प्रश्न विचारू का? हां सर म्हणलं, हां विचारा. मी म्हणलं, सर आता ह्यावेळेस तुम्ही 200+ केलं ना, माझी एक रिक्वेस्ट आहे. म्हणलं, ह्याच्या पुढे एक शून्य लावा बस, येणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला 18,000 नको आहे. सर म्हणलं, 18,000 नको, फक्त एक शून्य वाढवा बस. म्हणलं, माझी एवढीच. सर म्हणले, बस 100% होऊन जाईल म्हणले. माझ्याकडे ते मेसेजवर आहेत. सर म्हणले, 100% करून टाकू म्हणले आपण. आणि मित्र, तुम्ही डोळे झापून अभ्यास करा, फालतू कुणाचं ऐकू नका, कुठं क्लास लावायची गरज नाही. इथं जे तुम्हाला नॉलेज भेटणार आहे ते तुम्हाला कुठंही भेटणार नाही. मला वाटतं ह्याच्यातलं कुणी मला ओळखीत आहे का ह्याच्या अगोदर? अशा अशा ओळखता का? कुठं, कोणत्या क्लासमध्ये ओळखता का? बरं बरं, ओके, हां हां हां, ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, बरं झालं कुणीतरी आहे ओळखीचे. पुण्याच्या वेळेस तुम्ही इथं बसा म्हणजे तुम्हाला बाकीचे ओळखीतील, तुम्हाला पण ओळखीना. आणि बाकी मित्र, मी जास्त बोलायला लागलो तर कितीही बोलल, पण एकच देवाच्या चरणी प्रार्थना करतो मी की येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या सगळ्याचं सिलेक्शन होणार आहे. होईल नाही, भविष्यवाणी नाही, होणार, गॅरंटीने होणार ही मी तुमची आशा करतो. आणि परत तुमची इथं सत्कारला सर जरा जरा चांगलं तुम्ही गिफ्ट बनवा, मी ही पण सरला रिक्वेस्ट करतो जरा गिफ्ट करेन सरला तुम्हाला जरा गिफ्ट. ज्यावेळेस पुण्याच्या वेळेस जेवढे सिलेक्ट होणार, जेवढे नाही सगळेच होणार, तर तिला गिफ्ट जरा चांगलं भेटेल. आणि एवढं बोलून मित्र, जरी काही मी थोडं भोळ्या बाबड्या भाषेमध्ये बोललो असलं तरी माझ्या